यानंतर बातमी आहे आंतरराष्ट्रीय प्रवासाविषयीची। ज्यांनी वैक्सीन घेतलेली आहे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे, मुभा देण्यात आली आहे। मात्र त्यामध्येही भारत बायोटेकने जी कोवैक्सीनची निर्मिती केलेली आहे ती वैक्सीन घेतलेल्यांना मात्र आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास करू शकणार नाहीयेत, कारण WHO ने त्याला मान्यता दिलेली नाहीये। बहुतांश राष्ट्रांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशामध्ये प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे। मात्र भारतामध्ये भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना यापासून मुकावं लागू शकतं। किमान काही महिने तरी कोवॅक्सिन घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नसल्याचंच चित्र सध्या स्पष्ट दिसतंय। जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या यादीमध्ये अद्यापही कोवॅक्सिनचा समावेश करण्यात आलेला नाहीये, त्यामुळेच ही अडचण उद्भवली आहे। तर आतापर्यंत WHO च्या यादीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, मॉडर्ना, फायझर, ॲस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन तसंच सिनोफार्म, BBIP अशा लसींचा समावेश करण्यात आला आहे, मात्र कोवॅक्सिनचा समावेश यामध्ये नाही आहे।